वळवळेते जिल्हाधिकारी सांगली यांच्या परवानगीने भव्य बैलगाडी शर्यती पार पडल्या. खिलार जनावरांच्या संगोपनासाठी चालना मिळावी म्हणून या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये 60 बैलजोड्या सहभागी झालेल्या होत्या. आयोजकांच्याकडून शासकीय नियमांचे पालन करून शर्यती पार पडल्या. हजारो बैलप्रेमी या शर्यती पाहण्यासाठी उपस्थित होते. या शर्यतीमध्ये प्रथम 6 बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्याचे वितरण गौरव नायकवडी व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे 55,555 रुपये रोख रक्कम व 5 फूट चांदीची गदा हे बक्षीस वाळवा येथील विक्रम भोसले आणि रेटरे बुद्रुकचे मदन मोहिते यांच्या बैलगाडीस विभागून देण्यात आले. द्वितीय बक्षीस 44,444 रुपये रोख व 4 फुटी चांदीची गदा वाटेगावच्या खवरे बंधू यांच्या बैलगाडीस देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस 33,333 रुपये रोख रक्कम व 4 फुटी चांदीची गदा बोरगावच्या आयुब भैया यांच्या बैलगाडीस देण्यात आले. चौथे बक्षीस 22,222 रुपये रोख रक्कम व 3 फुटी चांदीची गदा भाटवडेच्या पैलवान राहुल मोरे यांच्या बैलगाडीस देण्यात आले. पाचवे बक्षीस 11,111 रुपये रोख रक्कम व 2 फुटी चांदीची गदा वाटेगावच्या अमोल पैलवान यांच्या बैलगाडीस देण्यात आले. सहावे बक्षीस 7,777 रुपये रोख रक्कम व 2 फुटी चांदीची गदा महालक्ष्मी सम्राट वाळवा यांच्या बैलगाडीस देण्यात आले. या बैलगाडीच्या शर्यतीचे संयोजन गौरवभाऊ नायकवडी युवाशक्ती वाळवा स्वर्गीय अरुणभैया नायकवडी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वाळवा छत्रपती रेस क्लब वाळवा यांनी केले होते. नंतर रोल म्हणले की सर ओके रोल सुप्रीम कोर्टानं बंदी उठवल्यानंतर सांगली जिल्ह्यात प्रथमच सर्व प्रकारची शासकीय पूर्तता करून आज माननीय युवा नेते गौरव नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वसाधारण 60 गाड्यांच्या आसपास गाड्या नोंद झालेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी आग्रह होता की हे चालू व्हावं ते उद्योगवाले सर्व लोक उत्साहात आहेत. त्यांना त्यांच्या हाताला परत आज काम उभा झालेलं आहे. बैल मालक उत्साहात आहेत. पाहायला येणारे पब्लिक भरपूर आहे. त्याच्यामुळं आर्थिक रोटेशनचा जो काही एक मुद्दा प्रामुख्यानं मांडला गेला होता तर त्याला या निमित्तानं बळ मिळताना दिसून येत आहे. तर लोकांच्यात उत्साह आहे आणि इथून पुढे हे सगळं चालू राहावं. कोणत्याही प्रकारची क्रूरता होताना दिसत नाही आज. आणि जे काय मंथन झालं क्रूरतेवर ते सामान्य लोकांपर्यंत पोचल्यामुळं क्रूरता कायद्याविषयी बरेच जनजागृती झालेली आहे आणि त्यामुळं लोक स्वतःहून तसं काय घडू नये यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. बक्षीस प्रथम क्रमांकाला 55,555 रुपये बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाला 44,444 रुपये. तृतीयाला 33,333 रुपये. 22,222 11,111 रुपये आणि 7,770 रुपये 777 रुपये. आणि सर्व जे काय विजेते असतील त्यांना चांदीच्या गदा अशा स्वरूपाचं असं बक्षिसाचं स्वरूप आहे.